नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. बाभळ विभागातील शेका पक्ष तसेच उद्धव ठाकरे गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार महेंद्र दळवी यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत दिवाळी मुहूर्तावर बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी आमदार महेंद्र दळवी यांनी दिवाळीनंतर बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्याचे काम जोमाने करणार असल्याचे प्रतिपादन केले. उद्धव ठाकरे गटाचे पाबळ विभाग प्रमुख नरेश शिंदे, पाबळ ग्रामपंचायतीचे 3 विद्यमान सदस्य, बरब ग्रामपंचायतीचे 2 विद्यमान सदस्य आणि 1 माजी सदस्य यांनी त्यांच्या अनेक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आमदार महेंद्र दळवी यांच्या राजमळा येथील निवासस्थानी जाहीर प्रवेश केला. यावेळी शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी, जिल्हा संघटक मयूर गंभीर, तालुका प्रमुख तुषार मानकवळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. खालापूर तालुक्यातील साजगाव ग्रामपंचायतीने दिवाळीनिमित्त वाटप केलेल्या मिठाईमध्ये आळ्या सापडल्याने खळबळ उडाली आहे. जेथून ही मिठाई खरेदी करण्यात आली त्या खारघर येथील ड्रायफ्रूट्सच्या दुकानावर कठोर कारवाई करण्याची मागणी साजगाव ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांनी केली आहे. साजगाव ग्रामपंचायतीने खारघर येथील ड्रायफ्रूट्सच्या दुकानातून 84,000 रुपयांचे मिठाईचे 99 बॉक्स आणले होते. या बॉक्समधील चॉकलेटमध्ये आळ्या सापडल्याचे निदर्शनास आल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकरणी उपसरपंच विनोद गायकवाड आणि सदस्य अजित देशमुख यांनी दुकानदारावर कठोर कारवाई व्हावी यासाठी अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडे तक्रार करण्यात आल्याची माहिती दिली आहे. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहाय्याने श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने 22वी राज्यस्तरीय आणि रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेल्या या दिवाळी अंक स्पर्धेच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही बक्षिसांच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेमधील विजेत्या प्रथम क्रमांकास 1,00,000 रुपये, द्वितीय क्रमांकास 50,000 तर तृतीय क्रमांकास 30,000 रुपये तसेच आकर्षक सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी मोठ्या संख्येने सहभाग घ्यावा असे आवाहन श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, संयोजक दीपक म्हात्रे यांनी केले आहे. भारतीय जनता पक्ष पेण शहराच्या वतीने दिवाळी सणानिमित्त सुमधूर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन मंगळवारी करण्यात आले होते. गायक संतोष पाटील आणि त्याचे सहकारी जगदीश पाटील, विद्या जोशी शिवलिंग, अश्विनी म्हात्रे यांच्या सुश्राव्य गीतांनी या कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी आमदार रविशेठ पाटील आणि नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पेणच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही, विकास कामे यापुढेही सुरूच राहणार आहेत, त्यासाठी नागरिकांनी एकत्र राहावे आणि गुण्यागोविंदाने सण साजरे करावेत असे आवाहन करून नागरिकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी माजी उपनगराध्यक्ष वैशाली कडू, भाजप जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील, शहराध्यक्ष हिमांशु कोठारी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. चौल रेवदंडा येथील छत्रपती शिवाजी महाराज मंडळ आयोजित कुस्ती स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी झाला. या स्पर्धेत आंदोशी आखाडा यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर वाडगाव द्वितीय आणि मांडवाने तृतीय क्रमांक पटकावला. या कुस्त्यांची रंगतदार स्पर्धा पाहण्यासाठी मोठी गर्दी कुस्तीप्रेमी मंडळींनी केली होती. दरवर्षी लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने रेवदंडा हायस्कूलच्या पटांगणात श्री छत्रपती शिवाजी महाराज मंडळाच्या वतीने पारंपरिक कुस्ती स्पर्धा करण्यात येते. या कुस्ती स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत खेळाडूंनी यापूर्वी सहभाग नोंदवला असल्याने या पारंपरिक कुस्ती स्पर्धेचा संपूर्ण जिल्ह्यात नावलौकिक आहे. या स्पर्धेचा शुभारंभ अलिबाग तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष जयेंद्र भगत यांच्या हस्ते झाला. यावेळी संदीप खरत, मंडळाचे अध्यक्ष सुरेश खोत यांच्यासह पदाधिकारी, मान्यवर आणि कुस्तीप्रेमी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य पॉवरलिफ्टिंग असोसिएशनच्या वतीने 21 ते 23 ऑक्टोबर दरम्यान इंदापूर येथे बेंच प्रेस स्पर्धा झाल्या. या स्पर्धेत सिनियर 74 किलो वजनी गटात रायगडच्या अक्षय षणमुगमय याने सुवर्णपदक प्राप्त करून सिनियर स्ट्रॉंगमन 2022 हा किताब प्राप्त केला. या स्पर्धेत रायगडच्या खेळाडूंनी 8 पदके प्राप्त केली आहेत, तसेच ज्युनियर स्पर्धेत उपविजेतेपद प्राप्त केले आहे.
कुणाल पिंगळे, दिनेश पवार, अक्षय षण्मुगम, सनत क्षीरसागर, ऋतिक पोळ, शुभम कांगले, सुहानी गावडे, संतोष गावडे या स्पर्धेत चमकदार कामगिरी करत पदक पटकावले आहे. या सर्व खेळाडूंचे रायगड पॉवरलिफ्टिंगचे अध्यक्ष गिरीश वेदक, सेक्रेटरी अरुण पाटकर, सहसचिव सचिन भालेराव यांच्यासह मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. चिंचवाडा, कोपर, कोल्ही, वाघिवलीवाडा या गावांचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी स्थलांतर करण्यात आले. या प्रकल्पग्रस्तांनी हक्काचे मैदान मिळावे यासाठी सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार सिडकोने चिंचवाडा विठ्ठलवाडीसमोरील मैदान दिले आहे. या मैदानाला चिंचवाडा गावाचे सामाजिक कार्यकर्ते कैलासवासी विठ्ठल चाहुकेणी यांचे नाव देण्यात आले आहे. या नामफलकाचे अनावरण माजी क्रिकेट खेळाडू सुरेश महादेव केणी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी चिंचवाडा गावातील ज्येष्ठ नागरिक, माजी खेळाडू, युवा खेळाडू त्याचबरोबर ग्रामस्थ उपस्थित होते. प्रवासी पर्यटकांना रेल्वेच्या डब्यात निवांतपणे बसून खाद्यपदार्थांचा आस्वाद घेता यावा यासाठी CSMT आणि नागपूर स्थानक हद्दीत चाकावरचे उपहारगृह सुरू करण्यात आले आहे. या उपहारगृहाला प्रवासी पर्यटकांकडून मिळणारा वाढता प्रतिसाद लक्षात घेऊन मध्य रेल्वेने माथेरानमध्येही चाकावरचे उपहारगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी जागेची पाहणी आणि अन्य कामे प्राथमिक स्तरावर सुरू असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली. माथेरानमध्ये मोठ्या संख्येने येणारे पर्यटक मिनी ट्रेनमधून प्रवास करण्याचा आनंद घेतात. चाकावरचे उपहारगृह उपलब्ध झाल्यास त्यालाही पर्यटकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. आत्तापर्यंत CSMT मधील या उपहारगृहात 1.25 लाख तर नागपूरमधील उपहारगृहात 1.5 लाख नागरिकांनी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला आहे. आता चाकावरच्या उपहारगृहासाठी पर्यटक स्थळ असलेल्या माथेरानची निवड करण्यात आली आहे. माथेरानमध्ये या उपहारगृहासाठी जागेचा शोध सुरू आहे. मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. मात्र त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार ग्रामस्थ जावेद अब्दुल करीम हवालदार यांनी जिल्हाधिकारी, मुरुड तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. राजपुरी गाव पर्यटकाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. ग्रामपंचायतीला वित्त आयोगामधून 1,00,000 रुपये प्राप्त होत असतात. तसेच ग्रामपंचायत करवसुलीही करत असते. मात्र ग्रामपंचायतीकडे डम्पिंग ग्राउंडची व्यवस्था नाही, कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी नाही, त्यामुळे मोहल्ल्यातील ग्रामस्थ रस्त्यावरच कचरा टाकत आहेत. हा कचरा कुजून परिसरात दुर्गंधी पसरत असून ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे. राजपुरी ग्रामपंचायतीने सार्वजनिक ठिकाणी टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याचे व्यवस्थित व्यवस्थापन केले नाही तर त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा सुद्धा जावेद अब्दुल करीम हवालदार यांनी या निवेदनात दिला आहे. खोपोली विश्रामगृह गेल्या 10 वर्षापासून पडीक अवस्थेत असून इमारतीची नासधूस झाली आहे. मोक्याच्या ठिकाणी असलेली ही जागा हडप होण्याची भीती असल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या या विश्रामगृहाची जागा खोपोली नगर परिषदेस हस्तांतरित करून तेथे सुसज्ज मोठे गार्डन उभारावे अशी मागणी RPIचे युवक जिल्हाध्यक्ष प्रमोद महाडिक यांनी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. प्रमोद महाडिक यांनी नुकतीच रवींद्र चव्हाण यांची डोंबिवली येथील कार्यालयात भेट घेतली आणि त्यांना गार्डन उभारण्याच्या मागणीचे निवेदन दिले. यावेळी RPIचे जिल्हाध्यक्ष जगदीश गायकवाड, खोपोली शहर अध्यक्ष नितीन वाघमारे उपस्थित होते. रसायनी बजरंग दलाच्या वतीने रसायनी पाताळगंगा परिसरातील मोहपाडावाडी, शिंदीवाडी, शिवनगरवाडी, पेरूचीवाडी, चावणे, वडगाव ठाकूरवाडी या आदिवासी वाड्यातील आदिवासी कुटुंबांना दिवाळी फराळाचे वाटप करण्यात आले. यावेळी जवळपास 450 फराळाचे पॅकेट बजरंग दलाकडून देण्यात आले. वाटपाच्या वेळी आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. रसायनीतील बजरंग दलाकडून नेहमीच विविध समाज उपयोगी उपक्रम सुरू असतात. चावणे दुर्गम भागातील आदिवासी बांधवांची हलाखीची परिस्थिती असल्याने दीपावली सणापासून दूर असतात. घरात कोणीही दिवाळी फराळ बनवत नसल्याने त्यांच्या लहान मुलाबाळांना दिवाळीचा फराळ मिळावा म्हणून बजरंग दलाने दिवाळी फराळ वाटप केल्याचे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले.
गडचिरोली पोलीस हे आपल्या कुटुंबापासून घरापासून दूर राहून संवेदनशील भागात नक्षल विरोधात कर्तव्य बजावतात. नक्षलग्रस्त भागात जाऊन त्यांना प्रोत्साहन देणे, त्यांच्यासोबत दिवाळी साजरी करणे हा सर्वोच्च आनंदाचा क्षण असून या ठिकाणी नक्षलवाद्यांचा बिमोड करण्यासाठी पोलीस दल सक्षम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी गडचिरोली येथे केले. गडचिरोलीतील भामरागड तालुक्यातील धोडराज येथे पोलीस मदत केंद्राच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन आणि जनजागरण मेळावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधव आणि पोलीस जवानांसोबत दिवाळी साजरी केली. पोलीस महासंचालक रजनीश सेठ, जिल्हाधिकारी संजय मीणा, पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्यासह आदिवासी बांधव उपस्थित होते. मुंबई ते नागपूर समृद्धी महामार्गाचे काम आता पूर्ण होत आले आहे, पण हा महामार्ग कधी सुरू होणार याची प्रतीक्षा अवघ्या महाराष्ट्राच्या जनतेला लागली आहे. या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढील नोव्हेंबर महिन्यात समृद्धी महामार्ग हा शिर्डीपर्यंत खुला होणार आहे अशी घोषणा केली. समृद्धी महामार्ग आपण लवकरच मोकळा करणार आहोत. शिर्डीपर्यंत प्रवासाला परवानगी दिली जाणार आहे. त्यानंतर शिर्डी ते नागपूर दुसऱ्या टप्प्यात मोकळा केला जाईल. नोव्हेंबर महिन्यातच शिर्डीपर्यंत प्रवासासाठी मोकळा केला जाईल असे त्यांनी सांगितले आहे. आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला गेल्यानंतर शेतकऱ्यावर कुठल्याही प्रकारचं संकट येऊ नये असं साकडं पांडुरंगाला घातलं होतं. पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यासाठी विभागीय पातळीवर शेतकऱ्यांचे मेळावे घेतले जातील. त्यामुळे शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, शेतकऱ्यांच्या पाठीशी शिंदे फडणवीस सरकार आहे अशा भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. यावेळी प्रत्येक जिल्ह्यातून 3 शेतकऱ्यांना सहकुटुंब निमंत्रण देण्यात आले होते. या कार्यक्रमावेळी कृषी मंत्री अब्दुल सत्तार, आमदार प्रताप सरनाईक, आमदार प्रवीण दरेकर, माजी खासदार आनंदराव अडसूळ उपस्थित होते.